1883 हे वर्ष भारताच्या इतिहासामध्ये एक वेगळ्या स्वरूपाचं महत्वाचं वैशिष्ट्य ठरलं. तीन प्रमुख घटना घडल्या 1883 या एकाच वर्षात. तीन प्रमुख घटना घडल्या. केडलच्या कारागृहामध्ये आद्य क्रांतिकारक छान म्हटलं जातं असे वासुदेव बळवंत फडके यांनी देह ठेवला. तो बरोबर 1883 वर्ष. याच 1883 मध्ये आर्य समाजाचे संस्थापक यांनी हिंदू धर्मामध्ये काही चांगल्या सुधारणा घडवून याव्यात यासाठी आयुष्य वेचलं. त्या महर्षी दयानंद सरस्वतींचं देखील निर्वाणाचं वर्ष 1883. आणि बरोबर 1883च्याच मे महिन्याच्या अखेरीला 28 मेला नाशिक जिल्ह्यातल्या भगूर या ठिकाणी सावरकर घराण्यामध्ये विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म झाला. कोणी नेमका 1883. केवळ 1883 मध्ये या घटना घडल्या म्हणून मी आपल्या समोर हे चित्र मांडत नाही, याची संगती आपल्याला लावावी लागते. 1883 मध्ये ज्या दोन व्यक्तींनी या जगाचा निरोप घेतला त्यातले आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांनी हातामध्ये घेतलेलं जे क्रांतिकार्य होतं ते अपूर्ण राहिलं. ते अपूर्ण राहिलेलं कार्य पूर्ण करावं यासाठी जीवन व्यतीत करणारे सावरकर 1883 मध्येच जन्मला येतात. आणि महर्षी दयानंद सरस्वती ज्यांनी हिंदू धर्मामध्ये काही सुधारणा घडवून याव्यात यासाठी प्रयत्न केले, आयुष्य वेचलं, त्यांचंही कार्य तसं अपूर्ण राहिलं होतं. तेही कार्य पूर्ण करण्याची जबाबदारी घेऊन जणू काही विनायक हा सावरकर घराण्यामध्ये जन्माला आला. अशा अर्थाने आपण ज्यावेळी या चरित्राकडे पाहतो त्यावेळी त्यातली संगती आपल्या सहज लक्षात येते. सावरकरांच्या चरित्राचा मी आज काही आढावा घेणार नाही, माझा विषय वेगळा आहे. पण मी मुद्दामून एवढ्यासाठी उल्लेख करतोय की अनेक जण प्रवाह प्रतीत असतात, प्रवाह पडले त्याप्रमाणे वाहत जातात. सावरकरांनी स्वतःच्या प्रवाहाची दिशा ठरवली आणि त्यानुसार सावरकरांनी पुढचं सगळं मार्गक्रमण केलं हे लक्षात येण्यासाठी फक्त या घटनाक्रमाचा मी उल्लेख केला. सावरकरांनी रत्नागिरीच्या वास्तव्यामध्ये जे हिंदू धर्मामधल्या अस्पृश्यतेला घालवण्याचं, जातीभेदांना घालवण्याचं कार्य केलं त्या कार्याची दखल महर्षी विठ्ठल रामजी शिंदेंनाही घ्यावी लागली, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनाही घ्यावी लागली, कर्मवीर भाऊराव पाटलांनाही घ्यावी लागली आणि संपूर्ण समाजाला आज देखील असं म्हणावं असं वाटतं. सावरकरांचे राजकीय विचार आम्हाला मानले नाहीत पण सावरकरांचं सामाजिक कार्य आम्हाला मानले. काय वेगवेगळ्या स्वरूपाच्या व्यक्तिमत्वाच्या छटा एका व्यक्तिमत्वात सामावलेल्या होत्या हे लक्षात येण्यापुरतं एवढा संदर्भ मला वाटतं पुरेसा झाला. अशा या सावरकरांचं लहानपणापासून जर आपण एकूण त्यांचं व्यक्तित्व आणि व्यक्तिमत्व तसं खुलत गेलं पाहिलं तर दुर्दैवाने आजच्या विषयाकडे का वळावं लागलं हे सहज लक्षात येईल. अत्यंत विशिटिशू वृत्ती मनामध्ये बाळगलेला हा लहानपणापासूनचा एक देशभक्त, महान देशभक्त, चापेकर बंधूंना पासावर चढवलं जातं काय आणि हा 15 वर्षाचा बालक एकदम अस्वस्थ होतो आणि घरामध्ये स्वातंत्र्य लक्ष्मी समोर उभा राहतो. काय योगायोग असेल मला माहित नाही. ज्या शिवाजी महाराजांना, छत्रपती शिवरायांना सावरकरांनी आपला आदर्श मानलं होतं त्या छत्रपतींनी ज्या वयामध्ये ती शपथ घेतली होती स्वराज्याची नेमकी त्याच वयात सावरकर देखील घरातल्या स्वातंत्र्य लक्ष्मी समोर उभे राहतात आणि शत्रूला संपवण्यासाठी मारता मारता मरे तो झुंजेल पण कसा झुंजेल तो सशस्त्र क्रांतीचा केतू उभारून वयाच्या 15व्या वर्षी केलेली प्रतिज्ञा वयाच्या अखेरपर्यंत शेवटपर्यंत विजयविषु वृत्तीने पार पाडणं हे तसं सोपं नसतं. मी ठरवतो लहानपणी की मला मोठेपणी अमुक अमुक व्हायचं, म्हणजे राष्ट्रासाठी नाही वैयक्तिक माझ्या जीवनात धक्के दोन बसले की मी ते माझं स्वप्न सोडून देतो. सावरकरांनी हे केलं नव्हतं हा एक महत्वाचा भाग. सर्वात महत्वाचा या विषयाकडे मी वळतोय म्हणून सांगायला हरकत नाही याची पार्श्वभूमी स्पष्ट होण्यासाठी सावरकरांचा व्यासंग प्रत्येकाला तोंडात बोटं घालावा लागेल असं होतं. लहानपणी सावरकरांच्या वडिलांनी त्यांना एक पुस्तक आणून दिलं. आजच्या तारखे दिव्यांची व्यवस्था नव्हती, आज वाचन मंदिरात असले आहे आणि अत्यंत मगाशी आल्यापासून मी जी काही माहिती वाचन मंदिराची घेतली मी खरं तर भाग्यवान आहे. सिंहासनी साहेब आपल्याला सगळ्यांना धन्यवाद देतो की आपल्यामुळे अत्यंत प्रदीर्घ आणि तेवढाच वैभवशाली इतिहास ज्या वाचन मंदिराला प्राप्त आहे, लाभलेला आहे, अशा वाचन मंदिरामध्ये सावरकरांच्या संदर्भात बोलण्याचं भाग्य माझ्या वाट्याला येणं हे काहीतरी पूर्वसुकृत असेल म्हणून माझ्या वाट्याला बहुतेक ते आलं असावं. अगदी मनापासून कुंभार साहेब मी ही माझी भावना व्यक्त करतोय.
आता माहिती होऊन सांगतो याच वाचन मंदिराबद्दल जे वाचन जसे घडले सावरकर लहान वयात घडलेलं वाचन अशी दिव्यांची व्यवस्था नव्हती पण म्हटलं मी आल्यानंतर ते पुस्तक हातात ठेवलं पुस्तकाचं नाव होतं अरबस्थानचा इतिहास आणि पुस्तक हातात घेतल्यानंतर तात्या झोपू नाही शकणार विनायकरावांना घरी तात्या म्हणायचे तात्या झोपू नाही शकणार रात्रभर पुस्तक वाचण्यात कंदिलाच्या उजेडामध्ये वाचणारा हा वाचन आणि वडील ज्यावेळी पहाटे उठले त्यावेळेचे वडील पहाटे उठायचे पहाटे उठले आणि लक्षात असलं की कंदिलाच्या उजेडात हा काहीतरी वाचतोय तात्या नुसता वाचत नव्हता डोळे लाल झाले होते आणि तेवढ्याच अश्रूंच्या धारा डोळ्यातून वाहत होत्या काय आदर्श वाचक असावा याचाही नमुना सावरकर या निमित्ताने आमच्या समोर प्रस्तुत करतात वडिलांनी विचारलं दामोदर पंतांनी विचारलं तात्या काय रे झालं अरे एवढ्या उजेडात कमी उजेडात वाचलंस म्हणून बोलते डोळ्याला त्रास झाला का दिवसा वाचायचंच ते म्हटले बाबा दोन भावना व्यक्त करायच्या एक तर तुमचे आभार कसे म्हणू म्हटले तेवढं चांगलं पुस्तक माझ्या हातामध्ये आपण दिलं वडील म्हटले मग त्याच्यासाठी रडण्याची काय आवश्यकता आहे बाबा तुम्ही पुस्तक मी पाहून राहणार होतं त्याचं पहिलं पान फाटलेलं आहे पहिलं पानच नाही त्याच्यामध्ये मी अस्वस्थ आहे पुस्तक वाचून झालं मग अशीच पण या पहिल्या पानात काय असेल मला ते का नाही मिळालं या कल्पनेने मी मगासपासून अस्वस्थ आहे आणि म्हणून मला खरं तर तो त्रास होतोय आणि म्हणून मला उमळून आलाय माझ्या डोळ्यातलं पाणी येत आहे वडील सावरकरांचेच होते हातात फक्त पुस्तक ठेवणारे नव्हते स्वतः पुस्तकं वाचणारे होते आणि सावरकरांच्या वडिलांनी एवढं सांगितलं तात्या तुझ्या मनातली खंत बरोबर आहे की पहिलं पान फाटलेलं आहे मी बघून आणायला पाहिजे होत पण एक विचारू तात्या अरबस्थानचा इतिहास नावाचं जे हे पुस्तक आहे त्याचं पहिलं पान फाटलं आहे कदाचित हे पुस्तक तुला नव्याने मी आणूनही देईल ते पहिलं पान तुला मिळेल पण त्याच्या आधीचा इतिहास त्या पुस्तकात कुठे आहे कदाचित त्याच्या आधीची एखादी आवृत्ती एखाद्या इतिहासकाराने लिहिलेली असेल ती तुला मिळेल त्याच्या आधीचा इतिहास कुठे आणि सावरकरांना लक्षात आलं वडील काय सूचित करतायत आणि अंदमानच्या करायगावात असताना जी काही काव्यरचना झाली महाकाव्य लिहिली गेली कमला असेल गोमंतक असेल सावरकरांच्या मुखातून एक कविता बाहेर पडली आणि ती आज लिखित स्वरूपात उपलब्ध आहे इतिहासाचे पहिले पान न मिळणे कधी पहायाते आरंभ तुझा दुसऱ्या पानापासून शाप पहायाते इतिहासाचा शापच असा आहे दुसरंच पान नेहमी मिळणार पहिलं पान कसं मिळेल सांगा ना ज्याचा लिखित स्वरूपातला इतिहास जगाचा उपलब्ध जर नसेल तो मिळणंच शक्य आहे अशा या एकदम वेगळ्या हरभोंदरी व्यक्तिमत्वाच्या संदर्भामध्ये विशिष्ट वृत्ती शेवटपर्यंत बाळगलेल्या व्यक्तिमत्वावर जेव्हा इंग्लंड किंवा फ्रान्सचे मंडळी राष्ट्रभक्त मंडळी म्हणतात की असा सावरकर एक जरी आमच्याकडे असतात तरी आम्ही आज ब्रिटिशांना तो नरपोक्ती होती त्यांची की कदाचित सूर्य असताना नाही सूर्य मावळेल कायमसाठी तर पुन्हा कधी उगवणार नाही पण ब्रिटिश साम्राज्याचा सूर्य कधी मावळणार नाही त्यांनाही मावळावं लागलं पण त्यांचं म्हणणं असं सावरकर आमच्या देशात असते तर आमचा स्वातंत्र्याचा सूर्य कधीच कुठे मावळणार नसता त्या सावरकरांना समजून घेण्यामध्ये मात्र आम्ही खरंच कमी पडलो याची खंत आज या निमित्ताने व्यक्त करायची सावरकरांवर आक्षेप अनेक जण घेतात पण मी त्यातल्या तीन आक्षेपांच्या संदर्भात आज बोलणार आहे कारण मला जो व्याख्यान मला उपलब्ध वेळ त्याच्यामध्ये मी तीन आरोपांचा परामर्श घेणार आहे त्या तीन आरोपांपैकी पहिल्या दोन आरोपांबद्दल अनेकदा चर्चा घडून आली म्हणून तिसऱ्या आरोपाला जरा थोडा जास्त न्याय देणार आहे की त्याच्यावरच फारसं कुठे बोललं जात नाही वाचलं जात नाही त्याचा इतिहास खूप धांडोळावा लागतो तीन आक्षेप खरं तर मी आरोप म्हणणारच नाही आक्षेपही म्हणणं खरं तर आक्षेपालच आहे सावरकरांच्या व्यक्तिमत्वावर आणि त्यांच्या एकूण जीवनचरित्रावर आक्षेप घेण्याचा अधिकार खरं तर आम्हाला आहे का हा आक्षेप घेणारे मी विचार करायला पाहिजे सावरकरांवर तीन आक्षेप घेतले जातात त्याचा पहिला आक्षेप आपल्या सर्वांना कल्पना आहे की सावरकरांनी शरणागतीचा अर्ज दिला माफीनामा आणि म्हणून माफीनामा वीर अशा स्वरूपाचं वर्णन सावरकरांचं काही जण नतद्रष्टपणाने करतात नेमकी वस्तुस्थिती काय त्याचं चिंतन आज करू दुसरा आरोप केला जातो तो घिसापिता झालेला आरोप महात्मा गांधींच्या खुनामध्ये सावरकरांचा सक्रिय सहभाग होता त्याचं सगळं उत्तर मिळालेलं असून सुद्धा आजही ज्यावेळी सेंट्रल हॉलमध्ये सावरकरांच्या त्या प्रतिमेचं अनावरण केलं गेलं तेव्हा एका मुख्य राजकीय पक्षाने बहिष्कार घालताना बाहेर आमच्या मीडिया हाऊसला येऊन सांगितलं मीडियाला येऊन सांगितलं की नाही सावरकरांचा गांधीजींच्या खुनामध्ये हात होता मी इथे कायद्याचे जर अभ्यासक कोणी असेल माझ्याही लॉच्या दोन टर्म झाले म्हणून सांगतो त्याला कंटेम्प्ट ऑफ कोर्ट म्हटलं जातं खरं तर न्यायालयाचा अवमान म्हटलं जातं एकदा न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर तो निर्णय अमान्य करायचा तर तुम्हाला अपीलच जायला पाहिजे
मी माझ्या मनाने काहीतरी सांगून देणे हा निर्णय आम्हाला मान्य नाही, तुम्हाला मान्य नाही, तर तुम्ही कायदेशीर प्रक्रिया करा. पण ते न करता प्रसार माध्यमांच्या समोर केवळ अश्लाघ्यपणाने सावरकरांवर आजही कोणाचा आरोप ठेवणं हा दुसरा आक्षेप, आणि तिसरा फार विद्वत्तापूर्ण आवडून त्यांचं नावही घेऊन माझी जीव विकळत नाही, कारण त्यांना तेवढी किंमतच आज उरलेली नाही त्यांच्या पक्षात देखील. पण त्यांनी देखील सावरकरांवर एक आक्षेप घेतला की द्विराष्ट्रवादाचा सावरकरांनी पुरस्कार केला, की एंडोस द टू नेशन थिअरी असा त्यांचा तो आरोप. हा किती धारांत असत्य अशा प्रकारचा आरोप आहे त्याचंही चिंतन आज याने विचारी करूया.